महापालिका निवडणुकांच्या तोंडावर युतीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसताना शिवसेना भाजपमध्ये तूतू मेमे सध्या सुरूच आहे. माफियांची समजुत्यांची चर्चा होऊ शकत नाही, महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे अशी टीका भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. भाजप हा मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा एक नंबरचा पक्ष आहे. मी कुणाकडे भीक मागत नाही, तो काळ आता गेला असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावलाय. आतापर्यंत काय केलं, फक्त माफियांचे गठजोड आणि आता काय करणार हे 22 वर्ष हिशोब द्या. एक गोष्ट फार स्पष्ट आहे, माफियांची समझोता ही चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफिया बंदी पहिलं स्वीकारावं लागणार, दुसरी गोष्ट पारदर्शकता आणावीच लागणार, आणि तिसरा मुद्दा भारतीय जनता पक्ष हा मुंबईत सगळ्यात मोठा पक्ष आहे, देशात मोदीचं नेतृत्व आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व आहे, हे स्वीकारावं. आणि भारतीय जनता पक्षाचा पारदर्शी कारभारात मग जे कोणी येत असेल त्यांचं आम्ही स्वागतच करू.